गोंदिया शहरातील व्यावसायिक गोलू तिवारी हत्या प्रकरणात 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आपशी वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोलू तिवारी हा सोमवारी रात्री दुचाकीने तिरुडा मार्गाने गोंदियाकडे येत असताना त्याच्या 2 लोकांनी पाठलाग करून त्याच्यावर गोंदिया शहराच्या कुडवा भागात पोहोचताच गोळीबार केला. दरम्यान गोलू तिवारी याने जीव वाचवण्यासाठी आपल्या दुचाकीचा वेग वाढविला असता कुडवा चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका बार समोर त्याची दुचाकी स्लिप झाली. तर आधीच त्याला गोळी लागली असल्याने आणि दुचाकी स्लिप झाल्याने तो खाली पडला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोलू तिवारीला उपचारासाठी सहयोग रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत 7 आरोपींना ताब्यात घेतला आहे. 19 एप्रिलपर्यंत या 7 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्थिक देवाणघेवाण आणि जुन्या विमर्शातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल 10:30 दरम्यान आपल्या पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सहयोग हॉस्पिटल येथे मयत जे आहेत गोलू तिवारी हे ॲडमिट तिथे ॲडमिट आहेत आणि तिथे त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे. त्या अनुषंगाने आपला स्टाफ तिथे पोहोचला. तिथे स्टाफ पोहोचल्यानंतर आपण शहानिशा केल्यानंतर जे आपल्या जे मयत आहेत त्यांचे बंधू आपल्या ह्याचे फिर्यादी राहुल तिवारी ह्यांनी ह्यांच्या फिर्यादीनुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे. सकाळी आत्तापर्यंतचा जेवढा तपास झालेला आहे त्या याच्यानं असं दिसून येत आहे की फायनान्शियल रिझन आहे याच्यामागे मुख्य आरोपी मोहित मराठे. तर मोहित मराठे आणि जे मयत आहेत ह्यांचं पैशाच्या देवाणघेवाणवरून वाद होता. यापूर्वी एक काही भांडण झालं होतं त्यांचं यापूर्वी. त्या अनुषंगाने आत्तापर्यंतच्या तपासामधून आपल्याला हे पुढे येते की फायनान्शियल ह्याच्यामुळे हा गुन्हा घडलेला आहे.